सोसायटीच्या सर्व मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. श्री नाथदेव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड नागाव निमणी तालुका तासगाव जिल्हा सांगली संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2027. कैलासवासी शंकरराव आप्पा पाटील माजी सरपंच, कैलासवासी हनुमंत आप्पा पाटील, कैलासवासी धोंडेराम आप्पा पाटील, कैलासवासी संजय वसंत पाटील आणि कैलासवासी विलास श्यामराव जाधव यांच्या आशीर्वादाने सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीयुत संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नागनाथ भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पॅनेल निवडणुकीला सामोरे जात आहे. या पॅनेलची निवडणूक निशाणी आहे कप बशी. कप बशी, कप बशी, कप बशी, कप बशी या चिन्हावर शिक्का मारून श्री नागनाथ भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. श्री नागनाथ भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पॅनेलचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण गट कोळेकर पांडुरंग संतू यांचं निवडणूक चिन्ह कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून पांडुरंग कोळेकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा. पाटील दिगंबर बाळासाहेब यांचं निवडणूक चिन्ह आहे कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून दिगंबर पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. पाटील प्रवीण दत्तू यांचं निवडणूक चिन्ह कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून प्रवीण पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. पाटील बबन राजाराम यांचं निवडणूक चिन्ह आहे कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून बबन पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. पाटील शिवाजी तुकाराम यांचं निवडणूक चिन्ह कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून शिवाजी पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. पाटील ज्ञानोबा पांडुरंग यांचं निवडणूक चिन्ह आहे कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून ज्ञानोबा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मलमे अर्जुन सदाशिव यांचं निवडणूक चिन्ह कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून अर्जुन मलमे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. महमाने पंढरीनाथ प्रभू यांचं निवडणूक चिन्ह आहे कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून पंढरीनाथ महमाने यांना प्रचंड मतांनी विजयी करा. महिला राखीव गट पाटील नंदुताई विठ्ठल यांचं निवडणूक चिन्ह कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून नंदुताई पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. पाटील शालिनी जगन्नाथ यांचं निवडणूक चिन्ह आहे कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून शालिनी पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. इतर मागास प्रवर्ग गुरव संतोष शंकर यांचं निवडणूक चिन्ह आहे कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून संतोष गुरव यांना प्रचंड मतांनी विजयी करा. भटक्या व विमुक्त जाती जमाती प्रवर्ग खरार गजानन महादेव यांचं निवडणूक चिन्ह कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून गजानन खरात यांना प्रचंड मतांनी विजयी करा. अनुसूचित जाती व जमाती गट देवकुळे विलास रामचंद्र यांचं निवडणूक चिन्ह कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून विलास देवकुळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. कप बशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून श्री नागनाथ भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे विनम्र आवाहन. मतदान रविवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 3 वाजेपर्यंत. मतदान ठिकाण जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नागाव निमणी. काका मामा मावशी ताई ऐका तुम्ही आत्ता, अहो काका मामा मावशी ताई ऐका तुम्ही आत्ता.
बायकांना देऊ धक्का, विरोधकांना देऊ धक्का, मारा कप्पची वरती शिक्का, विरोधकांना देऊ धक्का, मारा कप्पची वरती शिक्का। श्री नाथदेव देवीधर कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड नागाव निमणी तालुका तासगाव। श्री नागनाथ भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पॅनेल यांच्या वतीने जाहीर निवेदन। संस्थेचा ज्यावेळी सन 2010-11 ते सन 2016-17 संचालक मंडळ आमच्या ताब्यात आले, त्यावेळी संस्थेची वसूल व फायनान्स वाटप 17 लाख रुपये होती। वसुलीच्या बाबत कमी होती, त्या वर्षी संस्थेची 100% वसुली केली। संस्थेची जागा व खरेदी पत्र शोधून संस्थेची पहिली खरेदी जागा आणि त्या जागेवर अतिक्रमण झाले होते ते पूर्णपणे काढून संस्थेच्या जागेला कंपाऊंड घालून जागा ताब्यात घेतली। त्यानंतर संस्थेचा वसूल व वाटपात सभासदांच्या अडचणी व शेती कर्ज, सामान्य कर्ज, मेहसाणा कर्ज, विहीर कर्ज, ठिबक सिंचन कर्ज पूर्णतः बंद होती, ती संपूर्ण कर्ज पुरवठा योजना चालू केली। सर्व सभासदांचे हित जपून आज संस्थेचा वाटप जवळजवळ 5.5 कोटी पर्यंत झाला आहे। तसेच प्रत्येक सभासदाच्या सुखदुःखा प्रसंगी संस्थेतून अनेक प्रकारचे कर्ज वाटप करून सभासदांच्या हिताचे व शेतीसाठी लागणारे शेतीपूरक व्यवसायासाठी आमच्या संचालक मंडळांनी सर्व प्रयत्न करून सभासदांना कर्ज पुरवठा केला आहे। जुने एस्टिमेट 35,10,475 रुपयांचे होते। सोसायटी इमारत बांधकामासाठी जवळजवळ आज चालू नवीन रेट प्रमाणे 45 लाख रुपयाची इमारत बांधकाम केली, त्यात सभासदांचा कोणताही इमारत फंड घेतला नाही। इमारत बांधकामासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून इमारतीला लागणारे 20 लाख रुपये कर्ज बिल व्याजी रक्कम मंजूर करून घेतली। त्यावेळी संस्थेच्या कर्ज बाकीमुळे वसूल कर्ज मार्च अखेर 30% होता, तो संपूर्ण प्रयत्न करून जून अखेर वसूल 100% करून इमारतीसाठी बँकेने 5 लाख रुपये आणि नंतर 7 लाख रुपये मंजूर होत असताना तो संचालक मंडळ व चेअरमन यांच्या अधिकारातून ती 20 लाख रुपये मंजूर करून घेतली। संस्थेच्या पायाभरणीपासून विरोधकांनी संस्थेची इमारत बांधून न देण्याचा प्रयत्न केला। संस्थेच्या बांधकामासाठी गावाची खनिज संपत्ती होती, याचा वापर संस्थेसाठी होईल या दृष्टीने नदीतून वाळू उपलब्ध केली, त्यावेळी विरोधकांनी पेपरबाजी करून त्यावर कार्यवाही करावी यासाठी आमदार तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या। इमारतीसाठी वाळू मुरुम गावात असताना बाहेरच्या अन्य गावांनी त्या खनिज संपत्तीचा वापर केला, गावाची संस्था होती त्याचा वापर बांधकामासाठी करून या माध्यमातून शिल्लक पैसे राहणारे होते ते जुन्या गोडाऊनच्या जुन्या संस्थेच्या ऑफिस वरती त्या रकमेतून स्लॅब टाकायचा होता। संस्थेच्या बांधकामासाठी 132 ब्रास क्रेश व मुरुम 62 ब्रास खरेदी करावा लागला। 132 ब्रास 5,94,000 रुपये व 65 ब्रास मुरुम 1,82,000 रुपये दोन्ही मिळून 7,76,000 रुपये यातून शिल्लक राहिले असते, त्यातून जुन्या ऑफिस साठी गोडाऊन त्या इमारतीवर स्लॅब टाकून घेतला असता परंतु विरोधकांनी त्याचे पूर्ण नुकसान केले। संस्थेच्या इमारत बांधकाम स्वतः संस्थेमार्फत करून व सल्लागार इंजिनियर माननीय महेश पाटील यांच्या सल्ल्याने पूर्ण करून प्रत्येक वेळी खरेदीमध्ये कमीत कमी चिकित्सा करून इमारतीचे कमी खर्चात बांधकाम करून घेतले। संस्थेच्या बांधकामामध्ये व्यापारी संकुलन या दृष्टीने 6 गाळे व एटीएम साठी 1 गाळा तसेच वरच्या मजल्यावर 1 हॉल बँक, पतसंस्था, कापड दुकानासाठी वरती प्रशस्त हॉल तसेच 3रा मजल्यावरती कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा सभेसाठी प्रशस्त जागा केली आहे।
संस्था बांधकामासाठी 20 लाख प्रमाणे बँकेकडून वर्ग करून एकूण रक्कम 31,12,307 बांधकामासाठी एस्टिमेट करून मंजूर केले होते. गाळे डिपॉझिट रक्कम रुपये 4 लाख मिळाली. तसेच बांधकाम पूर्ण करण्यासाठी स्वतः त्यात पैसे घातले. येणाऱ्या डिपॉझिट मधून अजून काम करण्यासाठी स्टील खरेदी, सिमेंट खरेदी, सेंटरिंग कामगार, फरशी कामगार, खिडक्या स्लाइडिंग कामगार व त्याचे मटेरियल यांचे पैसे देणे बाकी आहे. बांधकामासाठी रक्कम रुपये बँकेतून 19 लाख अधिक 4 लाख रुपये डिपॉझिट अधिक संस्थेच्या नफ्यातून रक्कम रुपये 8,12,307 वर्ग केले असून एकूण रक्कम 31,12,307 जमा झाली आहे. पुढे भविष्यात संस्थेच्या जुन्या गोडाऊन इमारत तयार करून त्यामध्ये भाड्याने देऊन खत सेंटर साठी देण्याचा प्रयत्न करू आणि संस्थेच्या सर्व सभासद व गावातील सर्व ग्रामस्थांना स्वस्त मिळतील आणि प्रत्येक पोत्यामागे वाहतूक खर्च वाचेल. तसेच संस्थेला त्यापासून भाडे मिळेल. संस्थेच्या इमारतीपासून त्याचा फायदा संस्थेस कायमस्वरूपी होईल यासाठी प्रयत्न करून ती पूर्ण करू. संस्थेस गाळे डिपॉझिट आदी भाडे या माध्यमातून घेतलेले बँक कर्ज हप्ते पूर्ण होतील अशा प्रकारे पूर्णतः नियोजन केले आहे. त्याचा संस्थेवर व सभासदांना 1 रुपयाही बोजा होणार नाही व सभासदांचा इमारतीसाठी इमारत फंड 1 रुपया घेतला जाणार नाही. श्री ज्ञानोबा पांडुरंग पाटील हे गेली 9 वर्षे सोसायटीचे चेअरमन होते. त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी विनामूल्य सेवा दिली. अशा सेवाभावी वृत्तीच्या दमदार व अनुभवी व्यक्तीला साथ द्या. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सुशिक्षित सभासद यांनी परत काम करण्याची संधी द्यावी. संस्थेच्या हिताचं काम करण्याची संधी द्यावी ही मनपूर्वक विनंती. नागनाथ भैरवनाथ शेतकरी सहकार पॅनेल विजयी करून काम करण्याची संधी आम्हाला द्यावी. आमचं निवडणूक चिन्ह कपबशी कपबशी या चिन्हावर शिक्का मारून नागनाथ भैरवनाथ शेतकरी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून काम करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. सभासद मतदार बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीमध्ये कपबशी या चिन्हावर शिक्का मारून श्री नागनाथ भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे विनम्र आवाहन.